कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ होऊ नये यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हेल्पलाईनच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना महामारीच्या या संघर्षात या काळात संपूर्ण आरोग्य व्यवस्था आणि प्रशासन नेटाने काम करत आहे. यामध्येच त्यांना एक मदतीचा हात देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर शाखेच्या वतीनं हेल्पलाईनच्या माध्यमातून एक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर शाखेच्या वतीनं बेड उपलब्धतेची माहिती करून देणं, लसीकरणाची माहिती आणि नोंदणी करून देणं, तसंच ज्या नागरिकांना रक्त आणि प्लाझ्माची गरज आहे त्यांना तातडीनं ते उपलब्ध करून देणं आणि सोलापुरात आलेल्या कोणत्याही रुग्णांचा नातेवाईक उपाशी राहू नये या उदात्त हेतूनं एक वेळचा संध्याकाळचा डबा नातेवाईकांपर्यंत मोफत पोहोचवण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती नंदिनी गाजुल आणि सौरभ वाघमारे यांनी दिली. नमस्कार, मी नंदिनी चंदन गाजुल. सध्या COVID-19 ची परिस्थिती बघता अभाविप आपल्या मदतीसाठी तत्पर आहे. त्यासाठी अभाविप सोलापूरच्या वतीनं सोलापूर शहरातील कोविड रुग्णाच्या नातेवाईकांसाठी एक वेळेच्या म्हणजेच संध्याकाळच्या निःशुल्क डब्याची सोय केली जात आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकांना विनंती आहे की हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करावी. तसेच हा व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरून आमच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार, मी सौरभ तुळशीराम वाघमारे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर जिल्हा SFS प्रमुख. नुकतंच नारायण दाबडकर यांनी वयाच्या 85व्या वर्षी स्वतःचा ऑक्सिजन बेड देऊन एका 40 वर्षीय युवकाचे प्राण वाचवले. पण प्रत्येकाला असं करणं शक्य होत नाही. म्हणूनच जर तुम्हाला कोविड झाला असेल आणि तुमचे जर 28 दिवस पूर्ण झाले असतील तर तुम्ही प्लाझ्मा दान करून इतरांचे प्राणही वाचू शकता. व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सर्वांना आवाहन करते की तुम्ही प्लाझ्मा दान करा. व जर तुम्हाला प्लाझ्मा आणि रक्तदान करायचं असेल तर खाली दिलेल्या हेल्पलाईनवरती तुम्ही संपर्क करू शकता. या उपक्रमामुळे प्रशासनाचा ताण कमी होईल आणि नागरिकांची कोरोनामध्ये होरपळ होणार नाही ही सद्भावना ठेवून अभाविप सध्या जिल्ह्यात काम करत आहे. तरी ज्या नागरिकांना यापैकी कोणत्याही मदतीची गरज असल्यास त्यांनी वैभव यांच्याशी 94-21-98-96-97 तसंच यज्ञेश यांच्याशी 91-46-96-38-11 अन्वय यांच्याशी 91-68-99-91-13 आणि नंदिनी यांच्याशी 95-45-93-22-33 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती महानगर मंत्री अनिकेत प्रधाने यांनी दिली.